नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत बामणडुंगरी स्टेशनच्या इथे. जी शॉपची लॉटरी निघाली आहे समोर, त्याच्या साईट व्हिजिटसाठी काही जणांनी रिक्वेस्ट केली होती आणि त्यासाठीच आपण आज आलो आहोत साईट व्हिजिट करण्यासाठी आणि बघण्यासाठी की प्रत्यक्षात ही दुकाने आहेत कशी. आता सर्वात जो छोटा जो शॉप आहे आपण त्याच्याकडे जाणार आहोत, जो 200 स्क्वेअर फीटचा आहे. तो जर आपल्याला बघायचा असेल तर तो अशा प्रकारे दिसणार आहे आणि एवढी स्पेस असणार आहे त्याच्यामध्ये. तर बघा, हा पूर्ण स्ट्रेट शॉप असेल. स्टेशनच्या समोर शॉप्स अवेलेबल आहेत. स्टेशनच्या मध्ये एक लेन आहे, तिथेही दाखवेन मी तुम्हाला. तिथेही शॉप्स अवेलेबल आहेत आणि तुम्ही जर बघाल तर इथे याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 लादी आणि तिथे जी अजून थोडी स्पेस आहे 10 पॉईंट समथिंग जवळपास तुम्ही लादी पकडू शकतात. 10 पेक्षा 10.5 लादी लांबीला आणि इथून जर तुम्ही बघितलं तर 3, 4, 5 लाद्या जवळपास रुंदीला आहेत. एवढा तुम्हाला 200 स्क्वेअर फीटचा हा एरिया होतो आहे आणि तुम्ही बघू शकतात की उंचीलाही हा एरिया फारच जास्त आहे. म्हणजे जवळपास कमीत कमी बघून अंदाजे मला वाटते की हा 11 ते 12 फूट तरी हा उंचीला असला पाहिजे. आणि इकडे तुम्ही बघू शकतात, इकडे त्याने ऑलरेडी एक आय गेस पाण्याची वगैरे सुविधा, टॉयलेटची वगैरे सुविधासाठी एक त्याने एक बनवून ठेवला आहे प्रोव्हिजन, ज्याला तिकडे यूज करायचं असेल ते. हा जो इथे पार्ट बघतात तुम्ही, एक्स्ट्रा जो पिलर आहे हा प्रत्येक शॉपमध्ये नाही आहे, हा इथे कन्स्ट्रक्शननुसार इथे ह्या पार्टला आला आहे म्हणून ह्या शॉपमध्ये दिसतो आहे फक्त. बाकी तुम्ही बघू शकतात की शॉपमध्ये स्पेस ही तुम्हाला फार दिसेल आणि हा सर्वात छोटा शॉप आहे या शॉपमध्ये. तुम्हाला एक सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हेच आहे की इकडे तुम्ही जसं या शॉपच्या बाहेर बघाल तर इकडे पूर्ण स्टेशन एरिया तुम्हाला दिसेल. म्हणजे स्टेशनच्या एक्झॅक्ट समोर हे शॉप्स आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता की इथे किती स्पेस दिलं आहे. आणि ही स्पेस आता जे इकडे तुम्ही बघू शकता हे ब्लॉक्स लावले गेलेत, इथेही ब्लॉक्स लावले, तिथे मे बी ग्रास वगैरे डेव्हलप होईल काही टाईमने, ते डेव्हलप करतील, इथे झाडं वगैरे लावतील. आणि तुम्ही इथून स्पेस बघू शकतात की या शॉपच्या समोरची स्पेस किती आहे. आणि दुसरं मोठं ॲडव्हान्टेज म्हणजे या तुम्ही ज्या वरती ज्या बघत आहात, ज्या सिडकोने बांधलेल्या बिल्डिंग्स आहेत, या 43 बिल्डिंग्स आहेत. म्हणजे 43 बिल्डिंग्सचे लोक इथे राहणार आहेत आणि त्याच्यामुळे इकडे कस्टमर बेस जो आहे तो खूप जास्त असणार आहे. एक सर्वात मोठा ॲडव्हान्टेज स्टेशनला येणारे कस्टमर आहेत तो ॲडव्हान्टेज तर आहेच, बट त्याबरोबर हाही फार मोठा ॲडव्हान्टेज आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक इथे एक शॉप दाखवतो मी. इकडे हा कॉर्नरचे शॉप्स आहे ते. इथे जसं तुम्हाला 2 डोअर दिसतील, ह्या एकाच शॉपला 2 डोअर आहेत. काही शॉप्स असेही आहेत इथे की इकडे तुम्हाला एकाच शॉपमध्ये तुम्हाला 3 डोअर दिसतील. त्यांची कार्पेट एरियाही खूप जास्त आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की किती मोठा असा शॉप आहे हा. इथे सध्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे फार घाण दिसत आहे आपल्याला. जसं तिकडे एक प्रोव्हिजन दिली होती टॉयलेटसाठी वगैरे, तसं प्रत्येक शॉपमध्ये एक आपल्याला दिसत आहे कॉर्नरला बनवून ठेवलेला आहे प्रोव्हिजन, त्याचा प्रत्येकाला ज्याला उपयोग करायचा असेल ते करू शकतात, नाही तर ते लोक शॉपच्या स्पेसमध्येही त्याला यूज करू शकतात. आणि हे झाले इथले शॉप्स. आणि याचबरोबर तुम्हाला असेच पूर्ण लाईनमध्ये 243 शॉप्स दिसतील पूर्ण लाईनमध्ये. इकडे अजून एक तुम्हाला एक शॉप बघता येऊ शकतो, तो म्हणजे 205 आहे. आणि हा पण जो तुम्हाला मी जसं बोलत होतो की एका शॉपला 3 डोअर असतात आणि ते 3 डोअर म्हणजे बघा हा जो आहे 205 आणि हाही 205. सो ह्याच्यासाठी जी असे पुढच्या कॉर्नरलाही तुम्हाला शॉप्स दिसतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसू शकते किती जागा आहे आणि तिन्ही जागांनी याची विजिबिलिटी वाढते. तिन्ही डिरेक्शनने तुम्हाला तुमच्या कस्टमर बेसला हे दुकान
अट्रॅक्टिव्ह होऊ शकतं, अट्रॅक्ट करू शकते तुमचे सर्व बाजूने. एक ह्या बाजूने इकडे स्टेशनचा रस्ता आहे, ह्या बाजूने जो खारकोपर साईडला जाण्याचा म्हणजे किंवा बामणडुंगरीच्या सेक्टर 9 जाण्याचा एरिया आहे, हा तुम्ही बघू शकता. हा शॉप ही ह्याचा शेप वेगळा आहे कारण की हा तिन्ही बाजूने ओपन होतो आणि तेवढी मोठी स्पेस दिली आहे यांनी. कॅमेऱ्यामध्ये हा तुम्हाला कितपत स्पेशियस वाटतोय याचा मला अंदाज नाही, बट हा फारच जास्त असा स्पेशियस आणि कॉर्नर असल्यामुळे इकडे तुम्हाला प्रोडक्ट्स सेल करण्यासाठी किंवा कोणताही कस्टमर बेस असलेला बिझनेस करण्यासाठी तुम्हाला फार जास्त वाव मिळते या जागेवरती. तर तुम्ही ह्या शॉप्सचा नक्कीच विचार करू शकतात. तुम्ही बघू शकता इकडे स्टेशन एक काही मिनटाच्या अंतरावरती नाही, जस्ट समोरच आहे. अशाच प्रकारे तुम्हाला इकडे बरेचसे शॉप्स दिसतील. हा एक आपण एक शेवटचा शॉप इथे बघूया कारण की हा एक शॉपची ह्याची जी आतमध्ये जी बनवलेली स्पेस आहे ती फार वेगळी आहे. हा एक इथून तुम्ही बघू शकता इकडे हा शॉप हा पण फार स्पेशियस शॉप आहे. त्याचं एक चांगली गोष्ट आहे की हा पूर्ण वेल स्ट्रक्चर्ड आहे, म्हणजे तुम्हाला हा वगडा तिकडा दिसणार नाही. हा जो फ्लॅट बघू शकतात, हा सॉरी हा शॉप्स तुम्ही बघू शकता 201. हां, ह्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगत होतो की इकडे तुम्ही बघू शकता की हा जो टर्न करतायत तुम्ही, इकडे तुम्हाला जितके शॉप्सच्या मेन स्पेसमध्ये मेन एंट्रन्सला जेवढे तुम्हाला एरिया दिसतो ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला इकडे अजून एक एरिया दिसतो. सध्या इथे कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे इथे फारच घाण आलेलं दिसतं, त्याच्यामुळे मी अजून पुढे जात नाही. बट असेच वेगवेगळ्या प्रकारचे एरिया असलेले इकडे तुम्हाला शॉप्स दिसतील. तुम्ही नक्कीच विचार करू शकता इकडच्या शॉप्सचा, इकडे फायनान्शियली तुम्हाला ते ग्रोथ देऊ शकतात. आणि जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस देत असेल, बिझनेस जर करणार असाल स्वतःचा तिथे, तर त्यासाठी फार अपॉर्च्युनिटी इकडे दिसत आहे. तर नक्कीच तुम्ही विजिट करा बामणडुंगरी उलवेमध्ये, ज्याची शॉपची बिडिंग आता चालू आहे. त्याच्यावरती डेट्स आपण ऑलरेडी जुन्या व्हिडिओमध्ये पब्लिश केले आहेत. तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करा ह्या एरियाला, स्वतः पाहणी करा तुम्हाला कसं वाटतं, तुम्हाला सर्वे करा या एरियाबद्दल तुमची इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी. आणि नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा की तुम्हाला हा कसा वाटला एरिया, तुम्हाला हे शॉप्स कसे वाटले आणि तुमच्या मते या शॉप्समध्ये इन्व्हेस्ट करणं हे यूजफुल असेल की नाही. ते थांबूया आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आणि भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीबरोबर. आणि याचबरोबर तुम्हाला काही याविषयी अजून प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि भेटू आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.